आता आपण चाललोय याला एक कडा म्हणून इकडं काहीतरी सांगितलं आपल्याला, तिथे एकदा जाऊन यायचं बघतो आपल्याला. आणि तिथूनच इकोले वॅलीचा रस्ता असेल तर मग तिकडून इकोले वॅलीला जाणार आहे. आता पाहिजे रस्ता तारणार नाही पाहिजे. वळून नंतर वळायला पण त्रास होईल काय का नाही त्याच्या नको. गाडी गेली असं वाटते खाली बरोबर का नाही. नको रिटर्न रिटर्न आपली तारे बरोबर एक आहे ना. चांप भारी गाडी दिसलेली आहे. गेस करा तोपर्यंत दोन सेकंद तुम्हाला ती गाडी दाखवतो. कुठली गाडी आहे नक्की. ओ ओ ओ ओ वेट दाखव दो गाडी एक मिनटं. कडक गाडी ओ GV63 मेड फ्रॉड प्रसाद नागरकर कडक गाडी. भाई साहब काय दिसतंय गाडी एक नंबर राडा. जेवढं बोलल ना तेवढे शब्द कमी आहेत ह्या गाडीला. एक नंबर गाडी आहे. किंमत पण तशीच आहे पण वाव सुंदर. मला वाटते आज आहे ना शोधच लावून राहतील नवीन एखाद्या स्पॉटचा असंच वाटते. बाबा कडक काढा काढा आहे कसा आहे विषय हा एक नंबर की नाही हा फुल काढा गग 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 लय डेंजर. इको आला इको. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब. तैल बाईला गणगड आणि इथं कुठेतरी मध्ये ना इकोले व्हॅली ओके. आणि त्याच्या आधी आपल्या इथे दिसलेली आहे त्यांनी बघू थांबलेले आहेत. तर इथं आपल्याला एक ना दरी दिसली मोठी. वा हाच सह्याद्रीचा मजा आहे. येस मित्रांनो हा असा आहे ना सह्याद्रीचा आनंद आहे ना आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. त्यामुळं बाहेर पडावं
आणि हा आनंद अनुभवावा. सह्याद्रीमध्ये गेल्यानंतर आपल्याला ना बरंच काही शिकायला भेटतं, खूप काही अनुभवायला भेटतं, राईट. आणि आता बरंच काय ट्रेक होतो, फिजिकल ॲक्टिव्हिटी होते, सगळं होऊन जातं. त्यामुळे ना थोडासा वेळ काढून ना पुण्याच्या हाकेच्या अंतरावर ना आपण गेलं की सह्याद्री आपल्याला भेटतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ना हे असे गडकिल्ले ना एवढ्या उंचीवरती का म्हणजे बनवले असतील, बरोबर ना. कारण तू बघू शकता की खाली बघितलं एवढं अख्खी दरी, बरोबर ना, पूर्ण दरी पलीकडच्या साईडने, समजा पाली साईडने किंवा रायगड जिल्ह्यात ना किंवा ह्या साईडने त्या साईडने जो कोणा यायच्या वरती तर येऊ शकणार नाही, एवढं दरी तर कोण येणार आहे ना, त्यामुळे निवडलेली आहे. आणि हो, अतिशय महत्त्वाची हे म्हणजे उद्या 19 फेब्रुवारी बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतो आपल्या शिवनेरी गडावरती. आणि त्याच 19 फेब्रुवारीला आपल्याला महाराष्ट्राला म्हणा ना एक सगळ्यांनाच लाभलेलं एक वैभव, किंवा जर ते नसते ना तर आपण पण अजूनपर्यंत आपण ना मुघलशाही हे इंग्रज काय सांगता येत ना आपण कुठं काय असं असतो, राजांमुळं आपण इथं आहे, ठीक आहे. तर असो, उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे, सो आपण पण थोडी सेलिब्रेट करणार आहे आपल्या घरीसुद्धा आणि बाहेर आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी सेलिब्रेट होत असते आणि ती केलीच पाहिजे, कारण की माझ्या राजाचा जन्मदिवस येतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, कसं आहे ना सह्याद्रीमध्ये तुम्हाला असे बरेच खड्डे खळखळगे सगळं सगळं दिसतील, बरोबर. हे असे टोकदार हे पण दिसतात जिथं आपण फोटो वगैरे काढला, बरोबर. म्हणजे जिथं सेफ्टी आहे, थोडंसं असं काय म्हणतात त्याला शोरिटी आहे, राईट, तिथं फोटो थोडं जास्त. पुढे जावा मी म्हणतच नाही, पुढे जावा मी म्हणतच नाही अजिबात, हे अशा ठिकाणी पण अजिबात जायचं नाही. थोडंसं लांबून थोडं सेफ्टी धरून आपण थोडंसं प्रयत्न करायचा, ठीक आहे. कारण की वेळ काळ काय सांगून येतील ना, बरोबर, त्यामुळं ठीक आहे. थोडीशी काळजी घ्यायची सगळ्या पण मुंबईला शांतपणा नाही करायचा. शिवनेरीवर शिवप जन्मला, शिवनेरीवर शिवप जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. असं का वाटते आम्ही रस्ता चुकलोय, बघूयात. बराच वेळ झालं फिरतोय, अजून काही व्हॅली भेटत नाहीये. लेट सी, शोधणं चालू आहे आपलं. होपतो व्हॅली लवकर भेटावे. पाऊल वाटेने आपण चाललोय, चालत चालत चालत. ओके, लेट सी बडी. असा विषय आहे. अशा रीतीने आपण ना थोडासा आणि बघू हो थोडासा रस्ता चुकलाय, थोडासा 5-1 किलोमीटर फक्त. आणि आता जे उतरून आलोय त्याच काय, अहो ते परत चढायचंय. इकोली वॅली जायला ना हा रस्ता आहे, तो दिसतोय का तो, आता तिथं एक पोरगा होता आणि आम्ही इकडं आहे इथं इथं आहे, बरोबर. डायरेक्ट पलीकडं उडी मारली तर होऊन जाईल असं वाटते मला, पण नको पाय बी तुटन. हा बरच काय काय
चालतो आपण काय राचा 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 आयला चांगली राचा पाडली नाही बाईन आपण तिकडनं दाखवू अनिल भाऊ पलीकडनं दाखवू आपण आपण काय उतरलो होतो शाबाश काय लिहिते देवदानो काहीतरी लिहित सचिन पण दगडावर करतात काहीतरी याला म्हणतात खरी भटकंती आणि भाऊ किती वेळ झालं फिरतो आपण अर्धा तास झालं रिटर्न फिरले म्हणजे एक तास झाला आणि एक आहे ना लिटरली दरी उतरलं का आम्ही उतरलोय खाली तुम्हाला ते इकोले वेळेला चाललोय आम्ही तिकडं तिकडून तुम्हाला ती दरी दाखवतो निशान पण दाखवतो निशान पण दाखवतो केवढी मोठी केली होती जाऊ दे आता लई तहान लागली आधी पाण्याचं बघू आणि भाऊ चाललो का गाडी पैसे दोन्ही सुटल्यात ना हा फायनली येऊन पोचलो आपल्या गाडीत तब्बल 40 ते 45 मिनिट कंटिन्यू चालल्या वरत नंतर आपण इथं पोचलो तहान लागली जाम जायचं आता इकोले चला भेटूया पाण्यात डुंबताना फायनली आपण पोहोचलोय इकोले इकोले व्हॅली हा तेच ते इकोले व्हॅली मकर गर्दी आहे ते